नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. आज महायुती सरकारच्या वतीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी राखी पौर्णिमेनिमित्त महिलांना 3000 रुपयाचं 2 महिन्याचं मानधन मिळालेलं आहे. आणि यासाठी या सर्व महिला एकदम या देवेंद्र फडणवीस यांच्यावर खुश आहेत आणि त्यांच्या महायुती सरकारवर त्या खुश झालेल्या आहेत. आणि राखी पौर्णिमेनिमित्त जे मानधन मिळालेलं आहे त्यामुळे या राखी पौर्णिमेच्या त्यांनी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी काही बहिणी आहेत त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की त्यांनी 3000 रुपये घेतलेले आहेत आणि 3000 रुपयाचा काय त्यांनी उपयोग केलेला आहे, कशा पद्धतीनं ते मार्गी लावलेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. नाव सांगा पहिल्या. शशिकला शिवाजी गायकवाड मला 3000 रुपये. आम्हाला 3000 रुपये घेतले, आमच्या अनेक महिलाला 3000 रुपये घेतले. त्या महिला खूप साऱ्या खुश झाल्या होता की राखी पौर्णिमाचे आमच्या भावानं पैसे टाकले. हां, देवेंद्र फडसाहेबांना पैसे टाकले राखी पौर्णिमाचे, बहिणीला लाडक्या बहिणी म्हणून पैसे टाकले. त्याचे खूप खूप आभार आहेत. आणि मग बायानं कोणी साड्या घेतल्या, कोणी राख्या घेतल्या की आमच्या भावानं पैसे टाकले म्हणून. त्याचा चांगली बघू आम्ही ते पैसे काय काय जपून ठेवू आमच्या भावांचे, काहीतरी चांगल्या कामाला लावू असे म्हणून पैसे जपून ठेवून खुश आहे सगळ्या सगळ्या की आम्हाला पैसे दिले म्हणून. आमचं सरकार चांगलं आहे, धन्यवाद. आणि असंच आम्हाला सहकार्य करावं लाडक्या बहिणीची, असेच लाड करायची. धन्यवाद. काय केलेलं आहे आपण? 3000 रुपये भेटले आपल्याला. पैसे भेटले तर 1500 रुपये. ते चांगल्या कामाला लागले सर. ते चांगल्या कामानिमित्त काहीतरी वापरे माझं नाव संध्या नारायण साबळे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे खूप खूप आभार. आम्हाला 3000 रुपये पडल्याबद्दल. नाही, बरं तुम्ही काय केलं त्या 3000 रुपयाचं, कशा पद्धतीने खर्च केलं? मी एक स्वतःला साडी घेतली, मुलाला केलं, मुलांना कपडे घेतले. असेच आम्हाला सरकारनं पैसे द्यावे याबद्दल त्याचे खूप खूप आभार. धन्यवाद. आभारी आहेत. आणि आम्हाला ते वेळेला कामी आले आणि आम्ही ते वेळेलाच खर्च केले माझ्या मुलांसाठी, स्वतःसाठी आम्ही खर्च केले. ते आम्हाला वेळेला कामी आले, खूप चांगलं झालं. असंच आमच्या भावाने आमच्यावर उपाय करावे.